हाय हेलो नमस्कार, मी सोनिया सोनियाज वर्ल्ड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे इडल्या, पण त्या इडल्या मी ज्या आपण नेहमी डाळीपासून आणि तांदळापासून ज्या इडल्या बनवतो त्या इडल्या नाही आहेत। तर आपण जेवणासाठी जो भात बनवतो त्यातला आपला थोडासा तरी भात शिल्लक राहतो, मग त्या भातापासून मी आज बनवणार आहे मस्त सॉफ्ट आणि जाळीदार अशा इडल्या। सो त्या इडल्या कशा बनवायच्या चला दाखवते। इडली बनवण्यासाठी मी इकडे हे एक वाटी उरलेला भात घेतला आहे, एक वाटी रवा घेतला आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मी हा भात काढून घेणार आहे। आणि त्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालणार आहे आणि ह्याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे। मिक्सरला पेस्ट करून झालेली आहे, आता मी ही एका भांड्यामध्ये काढून घेते। आता ह्यामध्ये मी ह्या एक वाटी रवा जो आपण घेतला होता तो घालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे, तुम्ही ह्याऐवजी ताकसुद्धा वापरू शकता। दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही आहे आणि जास्त गोडही घ्यायचं नाही आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ह्यामध्ये आपल्याला गरजेपुरतं पाणी घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। 10 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता रवा थोडासा फुलला आहे इकडे। आता ह्यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घालते आहे। ह्या बॅटरचे तुम्ही डोसेही करू शकता, खूप छान होतात डोसेसुद्धा। तुम्ही नक्की या इडल्या करून बघा, खूप छान होतात। डाळ आणि तांदळापासून ज्या आपण इडल्या करतो तशाच ह्याही इडल्या लागतात चवीला। आता ह्यामध्ये मी ही इनोचं एक पॅकेट घालणार आहे आणि त्यावर थोडंसं पाणी घालणार आहे मी इनो ॲक्टिवेट करायला। आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इडलीसाठी जसं बॅटर लागतं तसं आपल्याला करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते। मीठ तुम्ही आधीच घाला, मी इकडे विसरले होते म्हणून मी आत्ता घालते मीठ। आता आपण ह्याच्या इडल्या करून घेऊया। इकडे इडलीच्या साच्याला मी तेल लावून घेतलं होतं, आता त्यामध्ये मी हे बॅटर टाकते। इकडे मी स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये हा इडलीचा साचा मी घालतीये आणि झाकण लावून हे 15 मिनिटासाठी मी स्टीम करणार आहे। आता 15 मिनिटं झाली आहेत, तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या छान फुललेल्या आहेत। आता त्या आपण काढून घेऊया। सहज अशा निघतात इडल्या, बघू शकता एकदम सॉफ्ट अशा मस्त इडल्या तयार झाल्यात आपल्या। आता आपण सगळ्याच काढून घेऊया इडल्या प्लेटमध्ये। तुम्हाला मी एक दाखवते इडली, बघू शकता किती छान जाळीदार मऊ लुसलुशीत अशी इडली आपली तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील ह्या इडल्या।
सो माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.